नमस्कार मित्रांनो, आता आपण वशिणी वाघिश्रा या माळरानात आहोत आणि इथे जाळ्यामध्ये साप अडकलाय अशी माहिती दिली आहे. आपल्याबरोबर कॉलर आहेत पाटील दादा. आपण बघूया जाळ्यामध्ये कोणता साप अडकलाय आणि काय परिस्थिती आहे. सध्या ऊन खूप वाढलं आहे, उन्हाचा पारा खूप वाढला आहे आणि अशातच हे जे अबोल जीव आहेत हे अडचणीत असल्यानंतर ते त्यांची अडचण सांगणार कोणाला हा प्रश्न उद्भवतो आहे. तर कृपया अशा परिस्थितीत जर असं काय तुम्हाला दृश्य दिसलं तर कृपया जवळच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा निसर्गमित्र यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्याला वाचवण्यासाठी एक सहकार्य करा. आता आपण ॲट लोकेशन आलोत. तुम्ही बघू शकता हा बिनविषारी प्रजातीचा धामण साप, खूप मोठी साईज आहे. तर तुम्ही कुठलाही साप दिसला तर कृपया त्याला व्यवस्थित बघा. ही जी शेपटीवरची जाळीदार नक्षी आहे ही या सापाची महत्त्वाची खूण आहे ओळखण्याची. तुम्ही ह्या जाळीदार नक्षीने हा साप ओळखू शकता. तर हा जाळ्यात अडकला आहे, आपल्याला आपल्यासमोर कॉलर आहेत, त्यांचा खूप आभार. त्यांनी हा जीव वाचवण्यासाठी सर्पमित्रांना कॉल केला आहे. इथे कलमं लावलेली आहेत आणि कलमांसाठी जाळाचं कुंपण केलं आहे तुम्ही बघू शकता. पण ते अशा पद्धतीत केलं आहे की ग्राउंडपासून थोडं वरती आहे अर्धा फूट, तरी पण हा साप जाळ्यात अडकला आहे. आपण त्याला सोडवूया. ते बघ नाही ना मोठा दिसते का त्याला पाणी. तहान तहान लागते रे, खूप खूप तहान लागते. थोडं तरी बरं वाटेल ना पाणी प्यायला, कारण एवढा वेळ तो उन्हात असताना किती पाणी तहानला असेल काही सांगू शकत नाही. बघतो तुझ्याकडे मित्रांनो. आता आपण त्याला थोडं पाणी द्यायचा प्रयत्न केला आहे, कारण ऊन खूप आहे आणि त्याला लांब सोडायची खरं तर गरज नाहीये. आपण इथेच त्याला त्याच्याच आदिवासात फक्त जाळांपासून थोडं लांब सोडूया. हा शेताचा परिसर आहे, हा इथे राहिला तर बऱ्यापैकी त्याचं शेताची नासधूस करणारे उंदीर खाऊन त्याची गुजारणा करू शकतो. तर आपण त्याला इथे भरपूर मग डबक आहेत पाण्याची वरती.
Hey.